शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खानदेशात बनवली जाणारी शेवभाजी, सुकी शेवभाजी बनवून दाखवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण हे 2-3 कांदे आहेत ना, असे छान कटरमध्ये असे छान बारीक चिरून घेतले, असे छान बारीक चिरून घ्यायचे कटरमध्ये. टॅमॅटो, 2 टॉमॅटो घेतले. हे आपण शेव रेडीमेड शेव आणून घेतले. कोथिंबीर हा शेवभाजी मसाला, खानदेशातील शेवभाजी मसाला आहे. रेडीमेड अशा पुड्या मिळतात. पुदिना, जिरं, अद्रक, कोथिंबीर, लसूण हाच मसाला घेतला मी याच्यामध्ये. आणि हळद, धनेपूड. आता आता चला आपण शेवभाजी बनवूया. आता अगोदर आपण लसूण, अद्रक, लसूण, जिरं, पुदिना, कोथिंबीर आपण याच्या खलबत्त्यामध्ये छान कुटून घेऊ. आका आणि टॅमॅटो पण याच्यामध्ये छान बारीक चिरून घेऊ. आपण कढईमध्ये तेल टाकायचं. तेल आपलं तापल्यानंतर आपण मोहरी टाकायची. मोहरी चांगली तरतडली की मग आपण बघा अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर, जिरं हे आपण वाट ठेचून घेतलेलं आहे टाकू. अगोदर मोहरी आपली तरतडली पाहिजे चांगली. हे बघा आता मोहरी छान तरतडली आपली. आता हे आपण ठेचून घेतलेलं अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, जिरं. थोडासा हिंग घालू. छान फोडणी चांगली परतून घेऊ. कढीपत्ता पण घालू आपण त्या. आपण कटरमध्ये बारीक केलेला कांदा चिरून घेतलेला. त्याच्यामध्ये हवा तेवढा बारीक कांदा होतो. आपल्याला जसा पाहिजे तसा असं छान बारीक चिरून घ्यायचा. आता कांदा चांगला छान परतवून घ्यायचा. तोपर्यंत आता आपण टॅमॅटो कटरमध्ये बारीक करून घेऊ. हे बघा आता आपण टॅमॅटो पण छान बारीक चिरून घेतलाय कटरमध्ये. छान परतून घ्यायचं. बघा आपण असं छान परतून घेऊ. आता आपल्याला या हळद, लाल तिखट आणि धनेपूड हे छान परतून घेऊ. बघा शेवभाजी मसाला यात सर्व मसाले आणि लाल मिरची पण असते. त्याच्यामुळे जर खूप तिखट असतं तर आपण तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे वापरायचं. हा असा एवढा घेतलेला आहे. छान परतून घेऊ. हे बघा आपण पाणी उकळवून घेतलेलं आहे थोडंसं. आता आपण छान परतवून घेतलेलं आहे मिश्रण. आपण याच्यात उकळलेलं पाणी टाकू. गरम पाणी टाकायचं, गाळ टाकायचं नाही. ही भाजी आपण टिफिनला पण देऊ शकतो. बघा जोरात बाहेर जोरात पाऊस चालू आहे. तुम्हाला जर आवाज येत असेल तर सॉरी. हां जोरात पाऊस चालू झालेला आहे. बघा आता अजून आपण घट्ट वाटतंय. अजून यात शेव पडतील ना, मग ते अजून भाजी घट्ट होईल शेव टाकल्यावर. म्हणून अजून आपण पाणी टाकू. हे 3-4 लोकांसाठी ही भाजी बनवते. ही टिफिनला पण भाजी देऊ शकता आणि झटपट भाजी होते. काही वेळ नाही लागत भाजीला. फक्त आपले शेव आणून ठेवायचे घरामध्ये रेडीमेड शेव.
आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून गॅस बारीक करून झाकण ठेवू. आता चवीप्रमाणे मीठ. आता आपण 5 मिनटं छान उकळवून घेऊ चांगलं बारीक गॅसवर झाकण ठेवून घेऊ. हे बघा छान तरंग आलेलं आहे भाजीला. असं छान उकळून घ्यायचं. आता आपण त्यात शेव टाकूया. छान हे उकळून घेतलंय नंतर आपल्याला अगोदर शेव टाकायचे नाही. आता आपण शेव टाकून गॅस बंद करून टाकू, नाही तर ते त्यात जास्त शिजतील ना म्हणून. आता आपण गॅस बंद करू. शेव टाकून घ्यायचे. भाजीसाठी जाड शेव वापरायचे. ही भाजी थंड झाल्यावर एकदम घट्ट होते. बघा आता ही भाजी थंड होईल ना की मग ती भाजी घट्ट होणार, सुकी भाजी तयार होणार. शी शोषून घेते ती सर्व हऱ्यातला जो रस असतो ना भाजीचा तो सगळं शोषून घेते ती. हे बघा झाली आपली शेव भाजी, सुकी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता, घरी पण आपण खाऊ शकतो, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भातावर. आता ही थंड झाली की एकदम घट्ट होणार आहे, त्याच्यामुळे ते गार झाली की मग आपण डब्यात भरायची टिफिन. आता आपण सर्व करूया. हे बघा झटपट आपली सुकी शेव भाजी तयार झाली. आता थंड झाल्यानंतर ही घट्ट होणार आहे. आपल्याला वाटतं ही ग्रेव्ही आहे पण ही घट्ट होणार. आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकली. हे बघा डब्यासाठी पण तयार झाली आपली झटपट सुकी शेव भाजी, खानदेशी सुकी शेव भाजी तयार झाली. आणि तुमच्याकडे जर हा मसाला नसला शेव भाजीचा तर गरम मसाला टाकला ना तरी चालेल. गरम मसाल्याची पूड ती टाकली तरी चालेल. बघा माझी रेसिपी तुम्ही बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील. थँक्यू.